मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करून मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून गाव पातळीपासून ते देश पातळीपर्यंत सामाजिक ऐक्याची भूमिका वाढीस लागेल असा आशावाद मुस्लिम बांधवांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. धुळ्यातील वीर सावरकर मार्गवरील दैनिक आपला महाराष्ट्र कार्यालयाच्या शेजारील मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात मुस्लिम समाजाच्या पत्रकारांसाठी रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पत्रकार तवाब अन्सारी यांनी पवित्र रमजान महिन्याचे महत्व विशद केले. त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात येणाऱ्या रोजा उपवासाचे महत्व देखील सांगितले. सर्व धर्म समभाव जपून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश पत्रकार संघाने दिला आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकता मजबूत होण्यास मदत मिळेल. त्याचप्रमाणे या देशाला हिंदू मुस्लिम एकतेची मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेच्या माध्यमातून दोन्ही समाजाच्या वतीने सामाजिक सलोखा राखण्याचे काम होणे अपेक्षित आहे. हाच पायंडा पत्रकार संघाच्या वतीने जपण्यात आला. ही बाब कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया यावेळी उर्दू दैनिकाच्या पत्रकारांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमात पत्रकार संघाच्या वतीने प्रांतिक प्रतिनिधी जसपाल सिंह सिसोदिया यांनी देखील सामाजिक ऐक्याचे महत्व विशद केले. या देशाला मजबूत करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या समुदायाचा हातभार महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक सलोखा जपलाच पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाप्रसंगी माजी अध्यक्ष हेमंत मदानी यांनी धुळे जिल्ह्यात असलेल्या हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा मोठी असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे, सचिव डी बी पाटील, खजिनदार सुवर्णा टेंबेकर, रेहान शेख, तवाब अन्सारी, सलीम अन्सारी, पप्पू सोनी, रेहमान मलिक, रियाज अहमद, सैफुर रेहमान, अब्दुल हक काजी, अब्दुल रशीद, तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास हाके, मनोज बैसाने, शोभा आखाडे, सुनील निकम, पवन मराठे, जॉनी पवार, सुनील पाटील, मॅन्युअल मकासरे, कैलास गर्दे, सोपान देसले, निलेश परदेशी, दत्ता बागुल, विजय पाटक, दिनेश विभांडिक, गोकुळ देवरे, बाप्पू आहिरे, सिद्धार्थ मोरे टेंबेकर यांच्यासह संचालक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. खुशी होईल की हिंदू मुस्लिम एकता की जो परंपरा आहे वो धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ आगे ले जा. मैं ये बताना चाह रहा हूँ आपको कि हिंदुस्तान की आज़ादी में हिंदू और मुस्लिम ये दोनों ने मिलकर बड़ा योगदान दिया है. उत्तर भारत में काकोरी ये एक रेलवे स्टेशन हुआ करता था और वो रेलवे स्टेशन के राम प्रसाद बिस्मिल जो आर्य समाज से संबंध रखते थे और उसी घटना में दूसरे आरोपी हुआ करते थे अशफाक उल्ला खान. वो केस में चार लोग फांसी गए और उनमें पहला फांसी को जाने वाला आदमी जो था अशफाक उल्ला खान थे. जब अशफाक उल्ला खान साहब को ये पूछा गया कि भाई कल आप फांसी पर जा रहे हो, बोले यार अब ऐसा क्यों बोल रहे हो, कल तो मैं शादी पे जा रहा हूँ. और ऐसा लिखा है भगत सिंह साहब ने एक जेल डायरी लिखा है और वो जेल डायरी में एक लेटर है जो मेरे पास अवेलेबल है. तो ये उसमें उल्लेख आया हुआ है कि वो खूब सजे सवरे मतलब बाल अच्छे किए और वजीफा पढ़ते हुए गले में कुरान शरीफ रखकर वजीफा पढ़ते हुए वो फांसी का तख्ता चढ़े. प्रतिनिधि सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज. देशात घरगुती स्वयंपाकाकरिता वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस काढून तो काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार राजरोसपणे सुरू आहे. यावर सरकारचे कुठलेही नियंत्रण राहिलेले नाही. सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार थांबावा यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून प्रशासनाला यासाठी पुरावे दाखल तक्रारी देण्यात येत असल्याची माहिती ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या मेघा शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. शहरातील वीर सावरकर मार्गावरील दैनिक आपला महाराष्ट्र जवळ असलेल्या मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती शर्मा बोलत होत्या. घरगुती वापरातील इंधनाचा सध्या सुरू असलेला काळा बाजार, यातून केंद्र सरकारचे होत असलेले नुकसान आणि नागरिकांच्या जीवाला होत असलेला संभाव्य धोका लक्षात घेता ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या वतीने राज्यभर जनजागृती केली जात आहे. या अनुषंगाने धुळ्यातही फाउंडेशनने ही मोहीम सुरू केली असून त्याबाबत मेघा शर्मा यांनी पत्रकार परिषदेत खुलासेवार माहिती सादर केली आहे. यावेळी संघटनेचे रोहित पवार, कृष्णा पवार, अंकुर वसावा हे देखील उपस्थित होते. श्रीमती शर्मा म्हणाले की घरगुती वापरातील गॅसचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे. व्यावसायिक सिलेंडरऐवजी राजरोसपणे घरगुती सिलेंडरचा वापर हॉटेल्स, दुकाने येथे केला जात आहे. विशेष म्हणजे घरगुती सिलेंडरमधून कमर्शियल सिलेंडरमध्ये गॅस भरून दिला जातो. ही प्रक्रिया अत्यंत धोकादायक असून यामुळे आजवर अनेक दुर्घटना घडल्या असून अनेकांचा यात बळी गेला आहे.
तर काही जाईबंदी देखील झाली आहे. सिलेंडरचे रिफिलिंग करणे हा प्रकार धुळ्यासह इतर शहरांमध्ये बिनदिक्कतपणे सुरू आहे. त्यामुळे याविषयी जनतेत जागृती होणे गरजेचे आहे. आम्ही स्थानिक प्रशासनाला याबाबत अवगत केले असून आजवर अनेक शहरांमध्ये कारवाई देखील करण्यात आलेली आहे. जनतेने या मोहिमेत सहभागी होऊन अशा प्रकारचा काळाबाजार सुरू असल्यास थेट फाउंडेशनशी संपर्क करावा अथवा प्रशासनाकडे तक्रार करावी असे आवाहन श्रीमती शर्मा यांनी केले आहे. मेघा शर्मा, ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन यातर्फे महिला संघटिका. आम्ही आज धुळेमध्ये प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे. त्याचं या संदर्भात केलेली आहे की आपल्या पूर्ण देशामध्ये जे घरगुती सिलेंडर्स येतात आणि कमर्शियल सिलेंडर्स येतात त्याची खूपच अवैधरित्या काळाबाजारी होत आहे. त्याच्यामुळे प्रत्येक सिटीमध्ये खूप स्फोटांचे आणि जीव धोका होत आहे. तर त्याच्या अवेअरनेसमध्येच आम्हाला एक सुरक्षा हवी आहे आणि याकरता केंद्र सरकार यांच्याकडून आम्हाला एक कारवाई प्रत्येक सिटीमध्ये करण्यात यावी यासाठी आम्ही आज एक प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर 3 एप्रिलपासून 6 दिवसीय बूथ विजय अभियान राबविण्यात येत आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी दिली आहे. 6 दिवसीय बूथ विजय अभियानांतर्गत आज धुळ्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर धुळे लोकसभा क्षेत्र प्रमुख राजवर्धन कदमबांडे, धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, यशवंत येवलेकर, जिल्हा प्रवक्ते श्यामसुंदर पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जीवन शेडगे, जितेंद्र बंब, भाजी युमोचे महानगर जिल्हाध्यक्ष आकाश परदेशे आदी उपस्थित होते. पेशकार म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना प्रत्येक बूथवर गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा 370 मते वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रदीप पेशकार यांनी सांगितले आहे. स्थापना दिनाच्या निमित्ताने 6 एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आणि येणाऱ्या सुरुवातीच्या निवडणुकीच्या धामधुमीच्या कार्यकाळामध्ये 3 एप्रिल म्हणजे कालपासून बूथ विजय अभियान अशा प्रकारचं अभियान केंद्रीय नेतृत्वाने पूर्ण भारतभर सुरू केलेलं आहे. त्याची महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये अंमलबजावणी व्हावी आणि ती योग्य रीतीने आपल्यापर्यंत आणि आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोहोचावी हा या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे. या अभियानाअंतर्गत सर्व बूथ प्रमुख आणि बूथ सेवांचे कार्यकर्ते, विशेषतः पन्ना प्रमुख, हे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबापर्यंत जातील. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरावर भारतीय जनता पार्टीचा ध्वज लावणे, त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये मोदीजींचा नमस्कार सांगणे अशा प्रकारची रचना यामध्ये आहे. प्रत्येक लाभार्थीला संपर्क करून माननीय मोदी सरकारमध्ये काय लाभ झाला आणि आणखीन काय त्यांची म्हणणं आहे हे ऐकून घेणे अशा प्रकारचं काम आमचे बूथ लेवलचे कार्यकर्ते सर्व करणार आहेत. आणि मोदीजींचा नमस्कार सांगताना प्रत्येक घरावर लाभार्थी असेल किंवा मोदीजींचा नमस्कार असेल ते भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ स्टिकर लावणे अशा प्रकारचं अभियान धुळे शहरात सुद्धा सुरू होत आहे. माननीय अध्यक्ष गजेंद्रजी अंबळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर सुभाषबाबू भामरे यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ हे सगळं अभियान धुळे शहरात जिल्ह्यात हे राबवण्यात येणार आहे आणि या अभियानाच्या अंतर्गत 370 मतं प्रत्येक बूथवर वाढावेत असा संकल्प अध्यक्षांनी आणि संपूर्ण कार्यकर्त्यांनी केलेला आहे. या 370 मतांच्या प्रत्येक बूथवरच्या वाढीनुसार या शहरामधूनच उमेदवारांना म्हणजेच डॉक्टर सुभाषबाबू भामरे यांना 1 लाखाचा भरघोस लीड द्यावा अशा प्रकारचा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेला आहे. तो आपल्यामार्फत जनतेपर्यंतही पोहोचावा एवढंच मी आपल्याला विनंती करतो. सर, आचारसंहिताने पंतप्रधान हे पंतप्रधान असतात, निवडणूक आयोग त्यासाठी सक्षम आहे. कुठल्याही प्रकारचा आचारसंहिता भंगाचं जर आपल्याला किंवा विरोधकांना शंका असेल तर त्यांनी जरूर निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
भाजपकडून कितीही पॉवरफुल उमेदवार दिला तरी आम्ही त्याचा पराभव करणार, असं वक्तव्य काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी केलं होतं. त्यांच्या टीकेला उत्तर देताना मंत्री विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे उमेदवार उपऱ्या टपऱ्या असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे. उत्तराला प्रत्युत्तर दिले जात असल्याने नंदुरबार लोकसभेचे राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. नंदुरबारमध्ये काँग्रेसकडून गोवाल पाडवी यांना तर भाजपाकडून डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी मिळाली आहे. दोघेही तरुण चेहरे नंदुरबार लोकसभेच्या रिंगणात उतरले असून या निवडणुकीकरिता 13 मे रोजी मतदान होणार आहे. मतदार राजा कुणाला विजयी करेल हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.